वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इन्स्पायर कुकिंग मी रजिता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते या भागात बघणार आहोत मेथी थेपला एक मस्त नाश्त्याचा प्रकार हिवाळ्यामध्ये खूप छान अशी हिरवीगार मेथी येते मेथी साफ करून पाण्यात टाकली आहे बारीक चिरून जेणेकरून त्यातली माती जी काय असेल ती निघून जाईल व एका चाळणीमध्ये ही सर्व मेथी काढून घेतली आहे पराठ्यामध्ये लसणाचा स्वाद खूप छान येतो असा ठेचून घेतला आहे तुम्ही वाटलेला लसूणही टाकू शकतात गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे चण्याचं पीठ ॲड केलं आहे दोन मोठ्या वाठ्या गव्हाचं पीठ व दोन चमचे चणापीठ असं घेतले आहे व त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं ला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात पाव चमचा हळद टाकली आहे तुम्हाला मिरचीचा स्वाद आवडत असेल तुम्ही ह्याच्यामध्ये वाटलेली मिरचीही टाकू शकतात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे वाटलेला लसूण टाकला आहे तुम्ही लसणाची पेस्टही टाकू शकतात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे एक मोठा चमचा तीळ टाकून घेतला आहे तीळचा स्वादही या पराठ्यामध्ये खूप सुंदर लागतो सर्व जिन्नस एकत्रित करून घेतला आहे व त्यामध्ये चिरलेली जी मेथी होती ती अशी घालून घ्यायची आहे मेथीतले सर्व पाणी घालून मेथी घालून घेतली आहे जेवढी ताजी आणि गावठी मेथी असेल त्याचा स्वाद खूप छान येतो मेथीतले असे पाणी काढून टाकल्याने त्याचा कडवटपणा निघून जातो हे सर्व साहित्य पुन्हा एकत्रित करून घ्यायचं आहे व ह्याच्यामध्ये तेल टाकले आहे तेल टाकल्यावरती पुन्हा एकदा मसवून घ्यायचं आहे एक चमचा दहीही तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता त्याचाही स्वाद खूप छान येतो एक पाच मिनटं हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे व थोड्या थोड्या पाण्यावरती हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ थोडे घट्टच मळायचं आहे म्हणून हे पीठ मळताना थोड्या थोड्या पाण्याचाच वापर करा चपातीच्या पिठापेक्षा हे थोडे पीठ घट्ट असतं व्यवस्थितपणे हे पीठ मळून घ्यायचं आहे एकत्रित करून त्याचा गोळा तयार करायचा आहे व वरून ह्याला तेलही लावायचं आहे पीठ पूर्णपणे बांधून झाल्यावरती एक तेलाचा हात फिरून त्याला दहा ते पंधरा मिनटं पिठाला बाजूला ठेवायचे आहे सुके पीठ आणि तेल काढून घेतलं आहे तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे चला तर मस्त असे मेथीचे थेपले करूया तुम्हाला आवडेल त्या आकाराचे गोळे करून घ्या शक्यतो छोट्या आकाराचे घ्या जेणेकरून लाटायला खूप मस्त पडतं व्यवस्थित असं पीठ घेऊन हलक्या हाताने हे मेथीचे थेपले लाटायचे आहेत व्यवस्थित गरम झालेल्या तव्यावरती हा मेथीचा थेपला शेकून घ्यायचा आहे एक दोन मिनटं एका साईडला शेकल्यानंतर ह्याला परतून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला मेथीचा सा थेपला, सा ला, थेपला असा शेकून घ्यायचा आहे व वरतून याला तेल लावायचं आहे तिथपर्यंत ह्या थेपल्याची दुसरी साईड शेकून होते व्यवस्थित पसरून असं तेल लावल्यावरती हा परतून घ्यायचा आहे व दोन्ही साईडनी याला तेल लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी परत एकदा परतून घ्यायचा आहे जेणेकरून छान असा शेकला जातो हा मेथीचा पराठा मेथी, मेथी तीळ आणि लसूण ह्याचा खूप छान स्वाद येतो या पराठ्याला खूप चवीला उत्तम लागतो तुम्ही या दाखवलेल्या रेसिपीप्रमाणे हा मेथीचा पराठा हा थेपला नक्की करून बघा व कमेंट्समध्ये कसा झाला ते सांगायला विसरू नका अशा प्रकारे एक एक करत हे मेथीचे थेपले करून घेते आहे चवीला खूप उत्तम असणारे मेथीचे थेपले करून झाले आहेत व हे मेथीचे थेपले साधारण पाच ते सहा दिवस व्यवस्थित टिकतात चहाबरोबर हे गरमागरम मेथीचे थेपले चवीला खूप छान लागतात नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट सबस्क्राईब नक्की करा